हेलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। यामध्ये आपण स्टिरिओकेमिस्ट्रीचा पार्ट 4 बघणार आहोत। यामध्ये प्रोजेक्शन फॉर्म्युली याचा स्टडी करणार आहोत। डेफिनेशन ऑफ प्रोजेक्शन फॉर्म्युली, द वे इन विच 3D मॉलिक्यूल इज रिप्रेझेंटेड ऑन 2D सरफेस लाइक पेपर, चॉकबोर्ड आर कॉल्ड प्रोजेक्शन फॉर्म्युली। अ प्रोजेक्शन फॉर्म्युला विच इंडिकेट्स द स्पॅटियल अरेंजमेंट ऑफ बॉन्ड्स इज कॉल्ड द स्टिरिओकेमिकल फॉर्म्युला और स्टिरिओ फॉर्म्युला। जर 3D मॉलिक्यूल एखाद्या 2D सरफेसवर रिप्रेझेंट करायचा असेल तर त्याला प्रोजेक्शन फॉर्म्युले म्हणतात। प्रोजेक्शन फॉर्म्युलेचे 4 टाइप्स आहेत, वेज प्रोजेक्शन फॉर्म्युला, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, सहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला अँड लास्ट इज न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला। पहिले आपण बघणार आहोत वेज प्रोजेक्शन फॉर्म्युला। यामध्ये 3 प्रकारचे लाईन्स यूज केल्या जातात, नॉर्मल लाईन, डॉटेड लाईन आणि थिक लाईन। नॉर्मल लाईन रिप्रेझेंट बॉन्ड्स इन द प्लेन ऑफ द पेपर, डॉटेड लाईन्स रिप्रेझेंट बॉन्ड्स बिहाइंड द प्लेन ऑफ द पेपर अँड थिक लाईन्स रिप्रेझेंट बॉन्ड अबव ऑर इन फ्रंट ऑफ द प्लेन ऑफ द पेपर। सेकंड आहे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला। एमिल फिशर प्रोव्हाइडेड अन इझी मेथड टू रिप्रेझेंट द 3D फॉर्म्युली ऑफ व्हेरियस ऑर्गॅनिक मॉलिक्यूल। दिस प्रोजेक्शन फॉर्म्युलाज आर पर्टिक्युलरली यूज इन कार्बोहायड्रेट्स, अमेनो ऍसिड्स अँड अदर कायरल मॉलिक्यूल्स विथ 2 ऑर मोर स्टिरिओ सेंटर्स। इट यूजेस अ क्रॉस टू रिप्रेझेंट द स्टिरिओ सेंटर ऑर अ सिमेट्रिक कार्बन ॲटम विच इज इन द प्लेन ऑफ द पेपर अँड ॲट द इंटरसेक्शन ऑफ द क्रॉस लाईन। द हॉरिझेंटल लाईन्स पॉइंट टुवर्ड्स ऑब्झर्वर अँड व्हर्टिकल लाईन्स पॉइंट अवे फ्रॉम द ऑब्झर्वर। The carbon chain of the compound is arranged vertically with the most oxidized carbon at the top. Fischer projection formula represent करण्यासाठी आपण plus sign चा use करतो। आपण बघितलंच होतं की dotted line represents the bonds behind the plane of the paper and thick line represents the bonds above or in front of the plane of the paper. Horizontal line म्हणजेच thick line ही observer च्या जवळ असते आणि vertical line म्हणजेच डॉटेड लाईन ही ऑब्झर्वर पासून दूर असते। थर्ड, सहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला। इन द सहर्स प्रोजेक्शन द बॉन्ड बिटवीन 2 कार्बन ऍटम इज ड्रॉन डायगोनली अँड स्लाइटली इलॉन्गेटेड। सहर्स रिप्रेझेंटेशन म्हणजेच साइड व्ह्यू रिप्रेझेंटेशन। यामध्ये आपल्याला दोघं कार्बन दिसतात आणि त्याला अटॅच असलेले हायड्रोजन सुद्धा दिसतात। जर आपण हा कार्बन रोटेट केला तर सगळे हायड्रोजन ॲटम हे एकाच लाईन मध्ये येतात। यामध्ये हे दोन हायड्रोजन ॲटम अपोजिट साईडला आहे आणि जर आपण हा कार्बन ॲटम रोटेट केला तर हे दोघं हायड्रोजन ॲटम सेम साईडला येतात, म्हणजेच इक्लिप्स फॉर्मेशन होतं आणि आपण यामध्ये स्टॅगर्ड आणि इक्लिप्स हे दोन फॉर्मेशन बघितले। फोर्थ इज न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला। टू राईट अ न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला, द मॉलिक्यूल इज व्ह्यू अलॉंग द बॉन्ड जॉइनिंग द 2 कार्बन ॲटम्स। द फ्रंट कार्बन ॲटम इज रिप्रेझेंटेड बाय अ पॉइंट ऑर डॉट अँड द बॅक कार्बन ॲटम इज रिप्रेझेंटेड बाय अ सर्कल। द बॉन्ड बिटवीन 2 कार्बन ॲटम्स इज नॉट सेम। द ॲटम्स ऑर ग्रुप्स दॅट अटॅच टू द बॅक कार्बन ॲटम्स आर शोन बाय 3 लाईन्स ऑर बॉन्ड्स पॉइंटिंग आउट फ्रॉम द सर्कल। हा फ्रंट कार्बन आहे आणि हा बॅक कार्बन आहे। बॅक कार्बनला हे 3 हायड्रोजन जॉईन आहे आणि फ्रंट कार्बनला हे 3 हायड्रोजन जॉईन आहे। हे आपल्या समोर असतं, म्हणजे आपल्या जवळच्या साईडला हा फ्रंट कार्बन असतो आणि आपल्यापासून दूर हा बॅक कार्बन असतो। दोन हायड्रोजन मधला बॉन्ड हा 60 डिग्री रोटेट केला, म्हणजेच बॅक कार्बन हा 60 डिग्रीने रोटेट केला तर आपल्याला स्टॅगर्ड फॉर्मेशन भेटतं।